भूतपूर्व राज्यपाल के आदेश का महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडल ने उल्लंघन करने से पारशिवनी स्थित स्थानीय मच्छीमार कामगारों पर भुखमरी की नौबत आन पड़ी है। मत्स्य विभाग की ओर से निकाले गए नई निविदा प्रक्रिया रद्द करने की मांग को लेकर मछुआरे ने सोमवार की सुबह एकत्रित होकर स्थानीय मच्छीमार के नेता दीपक शिवरकर के नेतृत्व में विशाल मोर्चा निकाला है। पेट जलाशय की निविदा महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडल ने प्रकाशित की थी, जिसमें 1605 हेक्टेयर जल क्षेत्र निविदा मूल्य जाहिर किया था, लेकिन कुल 1605 हेक्टेयर जल क्षेत्र के पश्चात 700 हेक्टेयर भूमि बुड़े क्षेत्र चोर बाहुली वन परिक्षेत्र सीमा में आने के पश्चात सिर्फ 905 हेक्टेयर क्षेत्र मत्स्य उद्योग महामंडल के पास है। लेकिन मत्स्य उद्योग महामंडल ने महाराष्ट्र के तत्कालीन राज्यपाल के आदेश का उल्लंघन कर महाराष्ट्र शासन ने किया है। इस तरह का आरोप स्थानीय बेरोजगार मच्छीमारों ने लगाते हुए पूर्ववत राज्यपाल का आदेश लागू करने की मांग को लेकर सोमवार को भव्य मोर्चा स्वरूप तहसील कार्यालय पर अपनी मांग को लेकर पहुंचे थे। लोकांचा मोर्चा होता, या मोर्चात महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळ यांनी 1605 हेक्टरची निविदा काढली, जेव्हा की 5 जून 2017 या वर्षी व्याघ्र प्रकल्पांतर्गत 700 हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि त्यांचे सचिव यांच्या आदेश राजपत्रानुसार ही जमीन 1605 हेक्टरपैकी कमी करून फक्त महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळाला पत्रसुद्धा पाठवले आहे, त्याच्याकडे 905 हेक्टर जमीन शिल्लक आहे। महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळाने 905 हेक्टरची निविदा काढायला पाहिजे होती, परंतु महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळाने 1600 हेक्टरची निविदा काढली। या 1600 हेक्टरच्या निविदा काढण्यामागचा उद्देश असा होता की ई निविदा पद्धतीने ते निविदा काढता येत होती। जर त्यांनी 905 हेक्टरची निविदा काढली असती तर आमच्या जलाशय 1000 हेक्टरच्या खाली आला असता, आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 6 जून 2016 रोजी जो GR झाला आहे, या GR-नुसार असं म्हटलं आहे की 500 हेक्टरचे जलाशय 500 ते 1000 हेक्टरचे जलाशय आणि 1000 हेक्टर ते त्याच्या वरचे जलाशय याची वेगवेगळ्या पद्धतीने निविदा काढली जाते। 500 तिचे स्थानिक लोकांना दिली जाते, 500 ते 1000 पर्यंत ज्या संस्था रजिस्टर झाल्या आहे 500 म्हणजे त्याच्यावर 1000 सोसायटी असेल तर तिला 600 प्रति हेक्टर। पारशिवनी हा तालुका पूर्ण जंगलव्याप्त तालुका आहे, इथे फक्त पेट जलाशय उत्पन्नाचे साधन आहे। आदिवासी आणि ढिवर समाजाला पेट जलाशया व्यतिरिक्त दुसरं कोणतेही मासेमारीचे साधन नाही, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची साधन संपत्ती नाही, जे म्हणजे शेती वगैरे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जंगल असल्यामुळे कोणत्याही प्रकार व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे कोणतीही कंपनी नाही, त्याच्यामुळे इथे काम करणाऱ्या नवयुवकांना आम्हा मासेमारांना उत्पन्नाचं दुसरं कोणतं साधन नाही। आमच्यापासून महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळाने अशा पद्धतीचे नियम ज्याच्या काठी लादून आमच्या जे राह उपयोगाच्या आमच्या उपभोगाच्या आमच्या आजीवडिलांना कमवलेला म्हणजे ज्याच्यापर्यंत उत्पन्न आजपर्यंत आमचे वरिष्ठ घेत होते, आज आम्हाला जर भेटलं नाही तर आमच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे, हे नुकसान आम्हाला सहन होणार नाही, आम्हाला अन्याय होत आहे। महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळाने 900 हेक्टरच्या जलाशयाची निविदा काढावी, या स्थानिक संस्था यांनाच द्यावं हीच आमची अट आहे। काल आम्ही आमदार आशिषजी जयस्वाल यांना काल घेराव घातला, काल आम्ही 200 लोक त्या ठिकाणी होतो, आज तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो, उद्या मी माननीय आमदारासोबत मंत्रालयात जाणार आहोत। जर आमची ही अट मंजूर झाली नाही तर काही दिवसानंतर आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू, आणि कोणत्याही पद्धतीने आम्ही प्रयागराज उत्तर प्रदेशच्या आलेला माणूस सिद्दीकी महामंडळाच्या ठेकेदाराला आम्ही त्या ठिकाणी काम करू देणार नाही। जर अनुचित प्रकार घडला याला प्रशासन जबाबदार राहील, आम्ही जबाबदार राहणार नाही। BC News के लिए रुपेश खंडारी की रिपोर्ट।